तिचं गाव आहे एका नदीच्या तिचं गाव आहे एका नदीच्या किनारी आणि तिचं घर आहे नदीपासून थोड्याशा अंतरावर. ती बघा ती खूप खोडकर आहे, तिला खोड्याकरची खूप खूप हौस आहे आणि ती खूप म्हणजे खूप खटाळ आहे. आता बघा कशी करते ती. तिला एक दिवस काय होतं की बर्फाचा गोळा खायचा असतो. ती आता कशी येते आणि बर्फाचा गोळा कशी मागते बघा. ताई मला बर्फाचा गोळा खायचा आहे. आई मला बर्फाचा गोळा खायचा आहे. नको खाऊ. माई मला बर्फाचा गोळा खायचा आहे. लीला ग लीला नको खाऊ गोळा. दुखेल तुझा गळा. सगळं पाणी होईल नाकात गोळा. कुणीच खाण्यासाठी सांगत नाही, काय करू मग. मी कोण खा म्हणणार आहे मला की त्यांना मी विचारू आणि खाऊ. नदी ग नदी बोल ग लीला. नदी ग नदी लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा. पण नाही म्हणाली दुखेल गळा. खाऊ का नको. मग खा की पळत जा आणि पटकन पळत जा आणि पटकन खा. अग पण तुझं कसं ऐकू. आई म्हणाली नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. अग ताई पेक्षा मोठी आई. आई पेक्षा मोठी माई. माई पेक्षा मोठी नदी बाई. माझं आहे बरोबर. दादा मला एक गोळा दे. बघा बरं किती खोडकर आहे, कशी खट्याळ आहे ती. कसं बर्फाचा गोळा खायचो कारण कशी नाटक केली. आता बघा तिचा एक दिवस भोला मापा येतो. तिला शाळा चुकवायची फार कंटाळा आहे. शाळा चुकून कशी खेळते बघा ती. आणि एक दिवस खेळत खेळत असताना तिचा भोला मामा येतोय. भोला मामा कुठे या लवकर. आज मला आलाय कंटाळा. आज मी बुडवणार शाळा. ताई मला आज आलाय कंटाळा. बुडू का मी आज शाळा. नको बुडू शाळा. आई मला आलाय कंटाळा. बुडू का मी आज शाळा. नको बुडू शाळा. माई मला आलाय कंटाळा. बुडू का मी शाळा. लीला ग लीला आला जरी कंटाळा. बुडवू नको शाळा. शिकून सवरून होशील सुखी माझ्या माळा. वर जाते शाळेला. नदी ग नदी लीलाला आला कंटाळा. बुडवू वाटते शाळा. काय करू. आला जर कंटाळा तर पुढे बिंदास्त शाळा. अगं ताईपेक्षा मोठी आई. आई
बघा किती नाटकी करते आणि शाळा बुडवायचं नुसता सोंग सोंग डोंग डोंग करत असते. एक दिवस बघा आता तिची गंमत काय, तिची बहीण नीला, नीला तिच्या शाळेमध्ये येतात सातवीत शिकत असते आणि ती बघा सातवीत शिकत असते ती शाळा बुडवली होती. ते सगळं कुणाला समजते की नीलाला समजते. नीला तिच्या आईला आणि माईला सगळं सांगते. मग एक दिवस बघा तिघी जण गंमत करायचे ठरवतात आणि तेवढ्यातच तिचा लाडका भोला मामा येतोय. भोला मामा वेलकम. काय खाऊ म्हणलास लीला ग लीला? माझ्या लडक्या बाळा खाऊ म्हणून आणले बदाम पेढा सोळा हे पण बडा बदामी. संध्याकाळी आल्या बरोबर मी पेढे खाणार. अग आई पेड़े कुठे आहे? पेड़े शिंगारची बुट्टी तेले ग आई आता एक पण पेढे नाही. असं कसं होईल? नीला आहे नीला. काय ग आई पेढे कुठे गेले? तू बदामी पेढे नदीत टाकलीस. मूर्ख कुठली. तू म्हणाली पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मी नदीबाईला विचारली. नदी म्हणाली नीला ग नीला पेढे चढा तू घे आठ आणि मला दे आठ. अगं पण नदी कशी बोलेल? काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते? गोळा खायला गोळा खायला सांगते आणि चहा बुडवायला सांगते. होय लीला. आई आई माई समजलं का बाई? नदीशी बोलायला आता जाणार नाही. लीला नीला घ्या एक एक पेढा आणि पेढा मिळाला. आता ही काय म्हशीला बोलेल?